झाली आहे, पण मला ना ती गाडीवरची पाणीपुरी खावीशी वाटत होती. जानवी बरी आहेस ना? अगं प्रेग्नेंट आहेस तू बाई. अगं तू बाहेरची खाऊ नये म्हणून घरी केली की नाही पाणीपुरी? तुला मूग आवडत नाही म्हणून रगडा सुद्धा केला, असं काय करतेस ग? हो ना. आणि अगं ही बाहेरची पाणीपुरी असते ना, कुठे बनवतात काय सामान वापरतात आपल्याला काही माहिती नाही ना. ती पाणीपुरी खाणं एरवी ही वाईटच, पण या दिवसात तर अजिबात खाऊ नये. तुला जे काही खावं असं वाटेल ना तू आम्हाला सांग, आम्ही सगळं करून देऊ तुला. हा म्हणून तर सुट्टी घेऊन घरी थांबलोय ना. पण बाहेरचं नको खाऊस बाळा. काय कळतय ना? नुसती मान हलव नको अशी. आता अशी अशी हलवते का तू? शांतपणे का हळूहळू. आवडली का पाणीपुरी? हो. झालं समाधान? म्हणजे? अरे म्हणजे छान होती ती पाणीपुरी, खरंच छान होती. पण शेवटी घरची पाणीपुरी ती घरची पाणीपुरीच असते ना. काय झालं असं का बघतोयस तू? काय नाही ऐकतो मी, बोल. हे बघ, म्हणजे ती बाहेरची पाणीपुरी हेल्दी नसणार आहे आणि मी ती खायला नकोय. हे सगळं मला मान्य आहे. मला सगळं मान्य आहे या वाक्याच्या पुढे तू पूर्णविराम नाही दिलास. म्हणजे तुला आणखीन काहीतरी म्हणायचं बरोबर? नाही, आपली घरची पाणीपुरी छानच होती ते सांगून झालंय. तू आज माझ्या डोक्यात बसलाय रे श्री. श्री मला त्या पाणीपुरी वाल्याकडचीच पाणीपुरी खायची. काय झालं? काही नाही. सांग ना, हसलास का? तुला ना कुठल्याच गोष्टी पुढे पूर्णविराम देता येत नाही हे कळलंय मला. तसं नाहीये रे, पण तो वास माझ्या डोक्यातून जात नाहीये. पण निदान तू तरी ती पाणीपुरी खा. मी? अरे हो, म्हणजे मला पाणीपुरी खाल्ल्याचं समाधान मिळेल. हे बरं श्री, ऐक, माझं बाबांशी बोलणं झालंय हा आता क्लिअर. म्हणजे मी माझा स्टँड क्लिअर केलाय बाबांकडे. आणि बाबांना पटलं नसलं ना तरी मला डावलून ते काही निर्णय वगैरे नाही घेणार. शिवाय पिंटाई असं म्हणू शकतो की ताईला पसंत नसलेल्या मुलीशी मी लग्न करणार नाही. श्री काय झालं? नाही ऐकतोय मी, बोल. तुझं लक्षच नाहीये माझ्या बोलण्याकडे. मला ना तू सांगितलेल्या पाणीपुरीचा वास येतोय. म्हणजे? आलोच. ए कुठे चाललायस? मी पाणीपुरी खाऊन येतो, मला खूप टाइम झालाय. नॉट फेअर श्री. ओके, मी बाहेर खात नाही, मी घरी घेऊन येतो आणि तुझ्या समोर खातो. म्हणजे मला खाण्याचा आनंद घेता येईल आणि तुला वासाचा. आलोच. ए नाही ना श्री, पाणीपुरी घेऊन आलो. श्री जान्हवीसाठी 6 बदाम घालू ना ग भिजत? 4च घाल, तेवढेच खाते ती. नाही तर असं कर, 8 घाल, श्रीला पण देऊया. माझ्यासाठी पण घाल 7-8. 7-8? बर 9-10 घाल. बेबी पुरे. वहिनी मी आधीच तिला 7-8 म्हटलं होतं. पाणीपुरी बद्दल बोलतेय मी. शेवटची प्लेट वहिनी. अगं 7 प्लेट झाल्या बेबी. वहिनी तुला आठवतंय गेल्या वेळेस मी 9-10 प्लेट खाल्ल्या होत्या? हो ते आठवत आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं होतं तेही आठवत आहे मला. वहिनी काय ना काहीतरी घाणेरडं आठवतेस? सुखाने खावते ना मला. सुखानेच खातेस मगासपासून. एक आईनी खाल्ल्या. सगळ्या संपवल्या का? नाही नाही, 2च पुऱ्या खाल्ल्या. आई म्हणाल्या वयोमानाप्रमाणे ना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. हसायला काय झालं?
नाही वंश, आई म्हणाल्या वयोमनाप्रमाणे जिभेवर ताबा ठेवायला पाहिजे. आईचं काय झालंय? तुझं नाही झालंय तू का? काय रे आई, पिशवी कुठे असते ग? आता मध्ये येते मी, काय इथेच ठेवली भाजीसाठी नेली होती ना, म्हणून म्हटलं दे. ठीक आहे पिशवी. एक मिनिट, पिशवी कशाला पाहिजे तुला? अग एक काम आहे, आलोच. अरे पण चाललास कुठे? अग हे इकडेच चाललो. नाही तर असं करणं, जेवूनच जातो आता. अग नाही, खूप महत्वाचं आहे काम. एक मिनिट, पिशवीतून काय आणणार आहेस? मला जायचंय, मला स्टेशनरी आणायची. स्टेशनरी? एवढी स्टेशनरी आहे घरात, मग आणखीन कशाला आणायची? असेल का काहीतरी? ए वहिनी, मला जरा तिखट पाणी दे ना. जे वंच प्लीज दे ना. कमाल आहे, कशाला एवढी चांगली करायची? बेबी, बाकीचे सुद्धा आहेत घरात खायला, म्हणून जास्त मागवल्यात ना पुऱ्या मी. जान्हवीला विचारू का अजून एक प्लेट पाणीपुरी खाते का? नको नको, तिने एक प्लेट खाल्ले ना तेवढी पुरे. अगं काय झालं तरी पाणीपुरी आहे ती, अतिरेक नकोच. अतिरेक नको. हे कसे डोळे, एका प्लेट मध्ये झालं तेच बरं आहे. थँक्यू. तेच बरं आहे, म्हणजे तुम्हाला खाता येते. आपण जास्त आहे, खा घ्या. खाने खा ग. मी बाहेरच आहे आता. आणि बाबा कुठे? बाहेरच होते, मगाशी मी त्यांना आत घेऊन गेलो. बरं ऐक, घरी सगळं कसं आहे? आई चिडली. ती चिडणारच आहे. बाबा कसे आहेत? बाबा शांत आहे. बोलले तुझ्याशी? हो, म्हणजे अगदी नॉर्मल बोलले. काय बोलले? म्हणजे कधी आलास, चहा घेणार आहेस का, आणि त्यांनी सांगितलं मला तू येऊन गेल्याचं. मग काही विचारलंच नाही, म्हणजे माझी हिंमतच नाही झाली तो विषय पुढे नेण्याची. बरं झालं, मला खरं तर तेच टेन्शन आलं होतं की तुमचं काय बोलणं होत आहे. हे बघ पिंट्या, मी बाबांना सध्या तरी असं सांगितलंय की मुलगी चांगली आहे, फक्त पिंट्यासाठी अनुरूप आहे असं वाटत नाहीये मला. तायडा मी सांगू का? नाही तर नाही, आता नको पिंट्या. पण तायडा असं कसं सांगू मी? म्हणजे? म्हणजे हे सगळं तुझ्यावर का ढकलू मी? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? त्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्यावर ताई. मग मी सांगते तसंच कर तू. पण तायडा तुझ्यावर नको यायला हे सगळं. असं काही नाही होणार, तू माझं आहे आणि मी सांगितल्याशिवाय तू काहीच बोलू नकोस बाबांशी. मी बोलते हळूहळू आणि वाटलं तर आपण श्रीला पण घेऊ मग मध्ये. तू म्हणशील तस. बरं ऐक, आई तुला विचारणार, त्यामुळे जर तिने काही विचारलं ना तर एवढंच सांग की सविताशी लग्न करण्यात तुला काही प्रॉब्लेम नाही. मग मी असं सांगू का की ताईला जर मुलगी पसंत नसेल तर मी लग्न नाही करणार? हे बघ, तेच करावं लागणार आहे आपल्याला, पण आत्ता नाही. कारण मी नुकतेच नाही म्हणाले. मग जर तू आता लगेच नाही म्हणालास तर त्यांना संशय येईल ना, आपली मिली बघत आहे असं काहीतरी वाटेल तिला. कायदा एक विचारू? नाही म्हणजे आपण हे सगळं बरोबर करतोय ना? हो पिंट्या. नाही म्हणजे आपण बाबांना फसवत नाही आहोत ना? हॅलो तायडा, काय झालं बोल ना यार. असं काही नाही आहे पिंट्या. पण हे बघ, आपण बाबांना फसवत नाही आहोत, जपतोय त्यांना. बरोबर आहे तुझं. मलाही त्रास होतोय रे हे सगळं करताना, पण पिंट्या आपल्या जवळची माणसं त्यांच्या तत्वांच्या कोशात गेली ना तर मग त्यांच्या तत्वांना चॅलेंज करून आपण फक्त कमावतो त्यांना. त्यापेक्षा आपण हळूहळू सांगूया ना सगळं, सगळं नीट होईल रे. आणि थोडं निवळलं ना की आपण सगळं खरंही सांगून टाकूया. पिंट्या, माझं लग्न झाल्यापासून मी एक गोष्ट शिकले, नुसतं खरं सांगून उपयोग नसतो अरे, ते खरं घेण्याचीही आपल्या समोरच्या माणसाची तयारी असायला लागते. आणि आता आपण बाबांच्या मनाची फक्त ती तयारी करून देतोय. आणि काहीही झालं ना तरी मी तुझ्या बरोबर, हे कायम लक्षात ठेव. हे माहितीये मला ताई. चल ठेवू मग फोन. ताई. काय रे? ताई आय लव्ह यू. काय म्हणालास? आय लव्ह यू ताई. आय लव्ह यू टू.
तू हसतेस का? काही नाही, असच. सांग ना. तुला भेटावर सांगेन मी. बर, ठेवू मी? ठेव. आणि सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हो. बाय. बाय. आय लव्ह यू म्हणे. वेळाचे. ते आपण जान्हवीला जेवायला वाढूया का? तिला वेळच्या वेळी जेवून घेऊ दे. ती कुठली जेवायला नवऱ्याशिवाय. ओके येस. मी काय म्हणते बहिणी, 10 मिनिटे वाट बघूया ना, नाही तर तिला सांगूया जेवून घे म्हणून. हा हे बरोबर आहे. ई तुम्हाला कळलं का कांता काय सांगत होता ते? काय? शरवीला म्हणे बँगलोरला जावं लागणार आहे. अगं बाई, हो का? हो ना. अगं तिकडच्या कॅन्टीन मध्ये म्हणे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, 4-5 वर्ष सॉल्व्हच होत नाही. मग श्रीनी विचारला शरयूला, काही महिने तिथे जाऊन राहून कॅन्टीन सेट करता येईल का तुला? मग काय म्हणाली शरी? आनंदाने तयार झाली. हो ना, तिच्या करिअरचा खूप महत्वाचा टप्पा आहे हा. श्रीने इतका विश्वास दाखवलाय तिच्यावर म्हणजे तिने स्वतःला सिद्ध केलंय. हो ना, मलाही ना खूप अभिमान वाटतोय तिचा. मलाही. हो, पण म्हणजे इतके सगळे दिवस तिला बंगलोरलाच राहायला लागेल का? अर्थात पण एकटी कशी राहील? अगं तिकडे जागा आहे की आपली? शिवाय मुंबई बँगलोर फ्लाईटनी काय फार जास्त वेळ नाही लागत. आधे मध्ये कांता जाईल तिथे, शनिवार रविवारी ती इथे येईल, मध्येच आपणही जाऊ ना, मज्जा करू. पण पण हे आईना माहितीये का? अगं आईनीच सांगितलं मला. ती म्हणाली चांगली संधी आहे, सोडू नकोस. तिच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे ना, आणि परक्या गावात जाऊन काहीतरी छान करता येईल तिला. आता आईच म्हणायला म्हणजे काय? आलास का? अरे किती वेळ. ते ट्रॅफिक होत रस्त्यावर. चला आता जेवण घे. आलोच, हात पाय धुवून येतो. जेवण गरम करायला घेऊ का? हो कर ना. ए जान्हवीला पाठव. आलो, दोघही येतो एकत्र. तुमच्या लक्षात आलं का त्यांनी ग्लव्स घातले होते हातात? हो मी पाहिलं. विश्वितनं असं काय नक्की आणलंय त्यांनी? काय श्री? पाणीपुरी. ते दिसलं मला, पण म्हणजे तुला ज्याच्याकडची पाणीपुरी आवडते ना, त्याच्याकडनं आणली. त्या डावाचं लेबल तर काढ. आणि काय रे, तू ही सगळी भांडी विकत घेतलीस का? मग मला कळत की नाही संसारातलं का? पण अरे म्हणजे घरात एवढी भांडी आहेत ना. मी जर घरातली भांडी घेऊन गेलो असतो तर घरातल्यांना कळलं असतं ना. म्हणजे? म्हणजे त्या पाणीपुरीवाल्याकडे जाण्याआधी मी ही सगळी भांडी म्हणजे हे सगळे डबे वगैरे विकत घेतले, ग्लव्स विकत घेतले, त्या पाणीपुरीवाल्याकडे गेलो, त्याला हे सगळं दिलं, त्याला म्हणालो ए बाबा मिनरल वॉटर मध्ये सगळं बनव, त्याला ग्लव्स घालायला दिले, मी स्वतः ग्लव्स घातले आणि मस्त पाणीपुरी केली. मी पण त्याला मदत केली आणि मग आलो घेऊन पाणीपुरी. हा आता ह्या सगळ्यात माझ्या हातातले ग्लव्स काढायचे राहिले. आय होप महिला मंडळाला कळलं नसेल.
कशासाठी गेलीस ना तू? मी माझ्यासाठी इतके कष्ट कधी घेत नाही. श्री खा पटापट. काय खा ना आधी तू. आता या बाबतीत उगाच इमोशनल होऊ नको. खा ना पटकन, खा पटकन, येईल कोणीतरी. ही बाहेरची पाणीपुरी मी खातोय हे कळलं ना त्यांना तर मला दोन रट्टे देतील. पण ही मी तुला खायला घालतोय हे कळलं ना तर माझा जीव घेईल महिला मंडळ. श्री पाणीपुरी खाण्याची मजा तर घेऊ दे ना मला. पण जरा हळू. वाह श्री, थँक्यू 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 सो मच. हळू हळू, अतिरेक नको कुठल्याही गोष्टीचा. नंतर काय मोठ संप. श्री दारू काढणार जान्हवी. एक नंबरची धांदरट आहे. मी धांदरट आहे? मग तुम्ही जा जा, आवाज द्या त्यांना. बघा येतात का खाली, बघा तुम्ही. मला काय माहिती. अरे शांत हो. बरं हो, शांत हो. मी पण आले. थांबा थांबा थांबा, मी पण आले. हे श्री रुमावशींचा आवाज कसा थांबलाय रे. गेली बहुतेक, वाचलो. नाही असं नाही होऊ शकत श्री. नाही ग, ते आता नाही परत येणार श्री. बघूया काय झालंय ते. काय झालंय उघडत नाही. मी नव्हते उघडत. जान्हवी यार उघड. अरे उघड दार. का उघडत नव्हतास? सगळं ठीक आहे ना? आणि तुझ्या खोलीतून भांडी कसली पडली? अरे आणि जान्हवी कशी आहे? तिला काही त्रास नाही ना होत आहे? मी किती वेळ दार वाजवत होते, उघडलं का नाहीस? हात पाय धुवून येतो म्हणाला होतास, एवढा वेळ लागतो आहे. बघ ना. सॉरी. सॉरी काय सॉरी? जान्हवी कुठे? तू दार अडवून का उभा राहिला? श्री श्री मला एक सांग, तू काही लपवत नाहीये? काय लपवणार मी? काय नाही, आय एम सॉरी. जान्हवी. अरे कुठे जान्हवी? आम्हाला एकदा दिस बाई, आमचा जीव भांड्यात पडेल मग. जान्हवी जान्हवी. अगं बाई या.
तुला? नाही 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 आई काही नाही. चेहरा असा का दिसतोय? थंडी वाजते का? नाही नाही खरंच असं काहीच नाहीये. मग अशी चादर का गुंडाळलीस तू?